महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने बडनेरा विधानसभेची तिकीट नाकारल्यानंतर शिवसेना नेत्या प्रीती बंड यांनी बंड करून अपक्ष म्हणून नामांकन दाखल करण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव बडनेरा विधानसभा लढवण्याचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. बडनेरा रोड स्थित जाधव पॅलेस या ठिकाणी भव्य कार्यकर्ता मेळावा घेऊन या ठिकाणी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. तसेच पुढे जनतेशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या ठिकाणी प्रीतीबंड यांचे हजारोच्या संख्येने समर्थक उपस्थित होते. जाधव पॅलेस परिसरातून सभा आटोपल्यानंतर भव्य नामांकन रॅलीला सुरुवात झाली, ज्यामध्ये समर्थकांनी हजारोच्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली. कारण प्रत्येकाला आपापला भार सांभाळावा लागेल. मी अगदी प्रत्येक ठिकाणी जाऊ नाही शकणार. प्रत्येकाला आपला एरिया सांभाळावा लागेल. आपला माणूस म्हणून प्रीती संजय बंड म्हणून बोलायला, पण मी तुम्हाला खरं सांगते, आजही मला पण ही जी तुम्ही सगळे जोडल्या गेली आहे ना, हे माझ्यासाठी खूप आहे. आणि एवढं मोठं कुटुंब असताना मला नाही वाटत मला कोणाची गरज राहिली, कारण तुम्ही सगळे पाठीशी आहे कुटुंबासारखे सातत्याने. नाही तर तिकीट कटल्यावर मला येते. अरे नाही विराज, पण हा तुमचा जिवाड आहे, हा तुमचा मान आहे, हा माझ्यासाठी असलेलं प्रेम आहे आणि भाऊंसाठी असलेला आदर आहे. या सगळे समोर ते बोलते आहे तर माझ्या व्यक्तीची काय हिंमत आहे की एवढ्या सगळ्या लोकांसमोर मी आज नतमस्तक आहे की तुम्ही सगळे माझ्यासाठी आले. आणि तुमच्या आल्याने मला जी हिंमत मिळते ना, ती मला नाही वाटत जगातली कुठलीही गोष्ट मला देऊ शकते. आजपासून संजय बंड हे लढत आहे. प्रत्येक जण माझ्यासाठी आज प्रीती संजय बंड म्हणून लढणार. कठीण आहे, खूप कठीण आहे. एकत्र राहून एकजुटीने राहून आज ज्या पद्धतीने तुम्ही सगळे माझं सोडत आहे त्याच पद्धतीने शेवटच्या दिवसापर्यंत 20 तारखेपर्यंत आपल्याला सोबत राहावं लागेल आणि राबावं लागेल. कारण समोरचा व्यक्ती खूप खूप जास्ती हुशार आहे. लढाई करायच्याच आधी त्यांनी आपल्याला आपले पंख छाटले. म्हणजे याच्यावरून विचार करा की तो काय काय करू शकतो. आपली लढाई महाविकास आघाडीसोबत नाही आहे, आपली लढाई आहे त्या समोरच्या आमदारासोबत आहे, ज्यांनी आपल्याला लढायच्या पहिले घरी बसवायची पूर्ण व्यवस्था केली होती. पण असं होणार नाही, आपण काही रान मोकळं थोडी ना सोडणार आहे. आपणही त्यात उतरू आणि त्याचप्रमाणे लढाई करू. कारण कळायला पाहिजे की पैसा म्हणजे सगळं काही नाही आणि ते जे ठरवतील ते होईल असंही नाही. तुम्ही सगळे सगळे काना कोपऱ्यातून एका फोनवर एका मेसेजवर आणि विगर पैशाची गर्दी कुणाला मी कधी गाडीही पाठवलेली नाही तरी तुम्ही एवढ्या संख्येने आलाय. मला वाटते हे सगळ्यांना दिसू द्या की संजय बंड यांनी कमावलेली हे धनशक्ती आहे. अजून काय बोलू, खूप मोठा प्रवास आहे. आज तुम्ही सगळे आले, आप सब आहे, सगळे वेगवेगळ्या जातीचे धर्माचे आणि पक्षाचे शिवसैनिक आणि इतर सर्व, मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे की माझ्या पाठीशी एवढे खंदे कार्यकर्ते आणि एवढे प्रबळ हात आहे. माझ्या आजही मनात माननीय उद्धवजी ठाकरे हे माझे पक्षप्रमुख आहे. पण याच्यानंतर माझ्यासाठी मनात पक्षप्रमुख म्हणून उद्धवसाहेब ठाकरे राहतील, पण माझे पक्षप्रमुख तुम्ही सगळे तुम्ही जे ठरवाल ते मी करेन आणि तुम्ही मला सांगितलं लढा म्हणून मी लढवेन. वाघिणीसाठी तर नक्कीच लढेल, मागचे वेळेस पण नुसती शब्द आणि भाषण देऊन होणार नाही. खूप विचार करून हे पाऊल मी घेतलंय तुमच्या सगळ्यांच्या भविष्यात. आप सबके भरोसे सगळ्यांच्या भरोशात जर मी पाऊल घेतलं असेल तर धावता धावता पुढे जाता जाता ही रांग ही सगळी लोक वाढली पाहिजे. नाहीतर मी एकटी धावत राहील आणि मागे माझा कारवा नाही राहणार, मी कुठे जाऊ शकणार नाही. म्हणून माझे पक्षप्रमुख तुम्ही सगळे आहे. तुम्ही ठरवणार की प्रीती संजय बंड लढणार, थांबणार की पुढे जाणार. आणि मी लढणार आणि टिकणार.
मी कोणीच ठरवणार नाही की मी घरी बसायचं की बाहेर निघायचं. घरी बसायचं हा विषयच. मला एक सांगा, आपण कावर लढत होतो, मी स्पेशली कावर लढत होती, मी लढत होती ती उद्धव साहेबांसाठी. माझा व्यक्तिगत स्वार्थ किंवा माझ्या कुठल्या अपेक्षा, राजकीय अपेक्षा कधीच नव्हत्या. एक साधी सुधी बाई होती मी, घर सांभाळत होती, मुलं सांभाळत होती. किती जणांनी मला भाऊ असताना राजकारणात बघितलं? कुणीच नाही. साध्या इलेक्शनच्या वेळेस मी कधी बाहेर पण निघाले नाही. सांगली होती ना मी घरात, तुम्हाला नाही वाटत? माझं नाव घेतलं आणि मला राजकारणात, जेव्हा मी विषय केला की आता मला इथे टिकायचंय, लढायचंय, तुमच्यासाठी काम करायचंय, तेव्हा मला घरी बसवायचा पूर्ण पूर्ण प्लॅन केला. पण असं होणार नाही. मी संजय पंडची बायको आहे, मी कधीच माघार घेतला नाही. 15 वर्ष आमदार राहिले, त्याच्यानंतर सातत्याने काम करत राहिले, कुठली राजकीय मनशा घेऊ नये. पण प्रत्येकाच्या सोबत राहिले, सुखा दुःखा ते राजकारण मी बघितलं. त्याच्यामुळे पद असणे किंवा कुठल्या गोष्टीसाठी लढणे हा माझा विषय कधीच नव्हता. 5 वर्षात भाऊ गेल्यानंतर प्रत्येकाने माझ्याकडे भाऊची सावली म्हणून बघितलं. म्हणून मी तुमच्यासोबत जुळत गेली आणि काम करावं लागते. आपले कार्यकर्ते ते आपले लोक आहेत असं समजून मी प्रत्येकाशी भेटत गेली, बोलत गेली, त्यांच्या सुखदुःखात सोबत राहते. तेव्हा मला कळलं की पैसा म्हणजे राजकारण नाही आहे, माणसं, त्यांच्या भावना आणि त्यांच्या आपल्याप्रती असलेला आदर हे राजकारण आहे माझ्यासाठी. बाहेर निघाल्यावर प्रत्येकजण म्हणतंय की राजकारणात चांगलं नाही आहे, हे नाही आहे, ते नाही. पण तुम्हाला माझा अनुभव सांगते की प्रत्येक पायरीवर मला मान मिळालेला आहे, प्रत्येक पायरीवर मला एक आदर मिळालेला आहे. संजयभाऊ पण यांची कुणीतरी काहीतरी कुठल्या तरी पदाधिकाऱ्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं की त्यांनी राजकारणात यावं आणि लढावं. मी तर घरात बसली होती, एवढं मोठं दुःख घेऊन. तेव्हा मला कुठल्याही राजकीय अपेक्षा नव्हत्या. राजकारणाशी तेव्हा माझं घेणं देणं नव्हतं. घेणं देणं होतं ते फक्त दुःखाशी, कारण भाऊंना जाऊन फक्तच 1 महिना झाला होता. त्याच्यामुळे मी घरी बसून माझ्या दुःखात होती. तेव्हा तुम्ही मला बाहेर काढलं आणि राजकारणात माझी काहीही इच्छा नव्हती लढायची, तरी तुम्ही माझ्या घरी येऊन माझं नाव मला राजकारण. आणि आज जेव्हा मला लढायचंय तेव्हा तुम्ही माझीच तिकीट कापून मला पुन्हा घरात बसू. म्हणजे कुठलीही महिला तुमच्या हिशोबाने चालेल का? तुम्ही ठरवाल ती घरात बसणार की बाहेर निघणार. ती बसली होती ना घरी, माझं दुःख फार मोठं होतं. तुम्ही मला राजकारणात आणलं, म्हणजे तुम्ही जर ठरवलं की ही लढेल तर मी लढेल. मी घरी बसेल तर मी घरी बसेल हे ठरवणारे कोण? मी तर अजिबात कुठलीही राजकीय मनुष्या मनात घेऊन समोर आली नव्हती. पण नंतर मी तुम्हाला सातत्याने सांगितले की मला मातोश्रीचा अपमान घ्यायचा होता, म्हणून मी लढायसाठी निघाली होती. तुम्ही ठरवलं की घरात बसू, तुम्ही ठरवलं की नाही तिकीट कापायची. ज्यांनी मला घराच्या बाहेर काढून राजकारणात आणलं त्यांनीच माझी तिकीट कापून मला पुन्हा घरी बसवण्याचा. माझी लढाई तिथे सुरू झाली की कुठलीही महिला ही कठपुतळी नाहीये, तुम्ही ठरवाल तेव्हा ती रणांगणात येईल आणि तुम्ही ठरवाल तेव्हा ती घरी बसेल. तुम्हाला वाटते मी कसं करायला पाहिजे? एका महिलेने ठरवायला कोण? तुम्ही कोण ठरवणार आहे? तुम्हाला असं वाटतं प्रत्येक महिला ही कठपुतळी असली पाहिजे, आपल्या हिशोबाने चालली पाहिजे?
अतिथींना विनंती करतो की कृपया खाली बसा मागा आपल्या लोक बसलेले आहे. मी आमच्या लाडक्या उमेदवार प्रीतीताई बंडे यांना विनंती करतो. शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माननीय बाळासाहेब ठाकरे, माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय आदित्यजी ठाकरे या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या उमेदवार प्रीती संजय बंड सर्व मान्यवर 5-10 मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणावरून निघायचं आहे. त्यामुळं थोड्या वेळासाठी ज्या ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी शांततेनं बसून घ्या आणि लवकरच आपल्याला निघायचं आहे. ठरलेलं आहे पक्षापेक्षा अपक्षामध्ये जास्त ताकद लागत आहे कारण पक्षामध्ये लोकांना बंधन असतात. विविध पक्षातील लोक पदाधिकारी काम करायला मागे जातात. अपक्ष असल्यामुळे कोणाला बंधन नाही. त्यामुळे सर्व जनता सर्व पक्षांची सर्वांची लोकांची यावेळेस वहिनीच्या मागे ताकद आहे आणि 100% निवडून येतील एवढी मला खात्री आहे. पाठिंबा दे.
दिसत आहे तुम्हाला? येणारा 23 तारखेनंतर निकाल कसा असेल? येणारा 23 तारखेचा निकाल काही असो, मी लढाय आणि लढाईसाठी निघाली. आज बडनेरा आमदार मतदारसंघामध्ये तुमच्या विरोधात नवी राणा गेले 3-4 वर्ष लढून आले आहेत. बडनेरामध्ये जर तुम्ही आमदार झाला तर तुम्ही सगळ्यात आधी कुठली गोष्ट कराल विकासाच्या दृष्टीने? अरे सगळ्यात पहिले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होईल, अभ्यासिका होतील आणि माझ्या यंग जनरेशनसाठी रोजगार येतील, हे नक्की.